सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी चिखली ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की मुंबईमधील मालवणी परिसरातील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध लढताना आपल्या प्राणाची आहुती देऊन भारताला स्वतंत्र मिळवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एका धर्माच्या विरोधात लढणारे समोधून स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांचा अपमान केलाय म्हणून त्यांचा निषेध करत जयस्तंभ चौक चिखली येथे देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला चपला मारून पायाखाली तुडून घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा कार्याध्यक्ष सलीमबाई, जिल्हा कामगार नेते सुरेश भाऊ इंगळे, शहराध्यक्ष सुनील सोळंके, युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखडे, युवा शहराध्यक्ष शेख मलिक, तालुका उपाध्यक्ष अन्सारबाई, पप्पू खान, युवा शहर उपाध्यक्ष अप्पू खान, पप्पू बागवान, अज्जू पठाण, शेख दानेश, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.